वसंतराव चव्हाण यांच्या तब्येतीत सुधारणा. नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांची तब्येत गेल्या काही दिवसांपूर्वी खालावली होती. यामुळे चव्हाण यांना हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी विविध कार्यकर्त्यांनी हैदराबादला जात आहेत. प्राध्यापक उत्तमकुमार कांबळे यांच्यासोबत इतर कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. सध्या खासदार वसंतराव चव्हाण यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी बालाजी रोयलावार, प्राध्यापक उत्तमकुमार कांबळे, माजी नगरसेवक हाफिज खान पठाण, भरत पाटील मरखेलकर, व्यंकट कांबळे, पी आर टोके, रमेश सोनकांबळे शिवणीकर यांनी कार्यकर्ते खासदार वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण, बळवंतराव पाटील बेटमोगरेकर यांची भेट घेतली. यावेळी प्राध्यापक उत्तमकुमार कांबळे म्हणाले की सध्या खासदार वसंतराव चव्हाण यांची तब्येत चांगली असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आपण सर्वांनी खासदार वसंतराव चव्हाण यांच्या तब्येत सुधारावी आणि जनसामान्यांच्या सेवेकरिता लवकर नीट व्हावे म्हणून कार्यकर्त्यांनी प्रार्थना करावी असे आवाहन प्राध्यापक कांबळे यांनी केले. मिलिंद वाघमारेसह माइंड लाइट मीडिया. नांदेड जिल्ह्यामधील सर्व जनतेस आम्ही नम्र निवेदन करतो की आज आम्ही नांदेड हैदराबाद येथे केम्स हॉस्पिटलमध्ये भेट दिली. आदरणीय खासदार आपले माननीय वसंतराव चव्हाण साहेब यांच्या प्रकृतीमध्ये दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. त्यांची हील पॉवर खूप चांगली असे डॉक्टरचं म्हणणं आहे. आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांशी आमचं बोलणं झालं आणि त्यामुळं जनतेने कुठल्याही अपौर विश्वास ठेवूनही साहेबांची तब्येत चांगल्या पद्धतीने आहे आणि कोणी जास्त या भागामध्ये येण्याचाही प्रयत्न करू नये. आपण साहेबांसाठी प्रतिज्ञा करावं की साहेबांची प्रकृती ठणठणीत होऊन पुरा मतदारसंघात आपल्या सेवेशी ते तत्पर होतील अशी मी आशा करतो.